नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। इंधन दरवाढ सत्र सुरूच, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। पितराच्या जेवणातून 40 ते 50 जणांना विषबाधा, 8 लहान मुलांचा समावेश। सांगलीत चौकात वाहनधारकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकांची गाडी धडकल्यानं भर चौकात हाणामारी। भानगाव प्रकरणी देण्यात आले चौकशीचे आदेश, पीडित कुटुंबाला देण्यात आले पोलीस संरक्षण। आणि हुंड्यासाठी सुनेला गळफास देऊन जिवंत मारल्याची घटना समोर, सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करून करण्यात आली अटक। आता पाहूयात सविस्तर वृत्त। इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोल 18 पैशांनी आणि डिझेल 22 पैशांनी महागले आहे। इंधन दरवाढीच्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत असताना सरकार मात्र दरवाढी रोखण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाहीये। मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 90.75 पैसे इतके झाले, तर डिझेलचे दर प्रति लिटर 79.23 रुपये इतकं झालेत। 100 पासून अवघे 7 रुपये दूर असणारं पेट्रोल हे 100 ओलांडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे। नांदेडच्या धर्माबादमध्ये आज पेट्रोलचा दर 93 रुपयांवर असून डिझेलसाठी 80.44 रुपये मोजावे लागतात। मुंबईत काल पेट्रोलसाठी 90.57 रुपये आणि डिझेलसाठी 79.01 रुपये असे पैसे मोजावे लागत होते, तर नाशिकात पेट्रोलचा दर 91.13 रुपये तर डिझेलचा दर 78.41 रुपये इतका होता। महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक कर आकारला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। धारूर मधील कारी येथे पितराच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे। जेवणातून 8 लहान मुलांसह 40 ते 50 जणांना विषबाधा झाली आहे। या सर्वांना पुढील उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पंधरवडा सुरू असून धारूर तालुक्यातील कारी येथील सीताराम फडतारे यांच्या घरी पितृ जेवणाचा कार्यक्रम होता। गावातील 150 लोकांना जेवणाचे आमंत्रण दिले होते। दुपारी 1 वाजेच्या दरम्यान जेवायला सुरुवात झाली। या दरम्यान काही लोक जेवून गेले। दुपारी 3:30 नंतर काही लोक जेवले। रात्री 8 वाजेच्या दरम्यान अचानक एकाच वेळी अनेक लोकांना उलटी आणि पोटाचा त्रास सुरू झाला। हा विषबाधेचा प्रकार असल्याचं लक्षात येताच काही लोक माझगाव, काही बीड तर काही अंबाजोगाई येथे रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड। सांगलीच्या राजवाडा चौकात वाहनधारकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। एकमेकांची गाडी धडकल्याने भर चौकातच वाहनधारकांमध्ये ही हाणामारी पाहायला मिळाली, त्यामुळे तब्बल 20 मिनिटे चौकात ट्रॅफिक जाम होता। सांगलीच्या राजवाडा चौकात गाडी धडकल्याच्या कारणातून दोघा वाहनधारकांमध्ये जोरदार हाणामारी झाली। भर चौकात ही फ्री स्टाईल हाणामारी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। शनिवारचा आठवडा बाजार असल्यानं मोठी गर्दी, त्यामुळे वाहतूक सेवा अडखळतच सुरू होती। या दरम्यान राजवाडा चौकात एका 4-चाकी वाहनाला एक दुचाकी धडकली, यामुळे दोन्ही वाहनधारकांमध्ये वादावादी सुरू झाली आणि हा वाद गुन्ह्यावर पोहोचला। आणि या फ्री स्टाईल हाणामारीमध्ये दुचाकी वाहनधारकाचे कपडे फाटले, तर या हाणामारीमुळे काही वेळ या चौकात वाहन सेवा विस्कळीत झाली होती। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली। भानगाव येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत। घटना घडल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास उशीर करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची शिफारस करणार असल्याचे सांगत फुल यांनी पीडित कुटुंबाला वाढीव पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत। राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायाधीश CL थूल आणि सदस्य सचिव डॉक्टर संदेश वाघ यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस करून त्यांना 1 लाखाचा धनादेश दिला। दरम्यान समोरच्या काही लोकांनी थूल यांची तेथेच भेट घेऊन वास्तव वेगळे आहे असे सांगितल्यावर जे साक्षीदार आहेत त्यांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे आदेश देण्यात आले। दोन्ही यांचे पेपर पाहिल्यानंतर घटना जी दिसते ती 3 वाजताची आहे। त्यानंतर यांना जी मारहाण झालेली आहे त्या मारहाणाच्या बद्दल यांनी ताबडतोब दवाखान्यामध्ये जाऊन त्यांचे हे झाले का, तिथे एक गोष्ट दिसून येते की संदीप आणि त्याची बायको ह्या दोघांची 5 वाजता मेडिकल झालेली आहे। अच्छा, ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि त्यांचा नंबर आहे 24 2405 आणि 2406।
ही 5 वाजताची आहे आणि त्यानंतर हे झाल्यानंतर देखील आणि एवढी जखम आणि तिचं जे तिची जी बेआबरू झाली ह्या दृष्टीने तेव्हाच एफ आय आर व्हायला पाहिजे होता ॲटोसिटीची. आणि त्यांना सांगितल्यानंतर की जे हल्ला करणारे आहेत ते सवर्ण आहेत म्हणून तेव्हाच ते ॲटोसिटी लावायला पाहिजे होती, पण जो ड्युटी ऑफिसर होता त्यांनी ते लावलेले नाही. त्याच्याबद्दल मी आता एस पी आणि कलेक्टर आणि आय जी सी त्याबद्दल बोलून त्यांच्यावर जी कारवाई व्हायची ती कारवाई त्या पोलीस अधिकाऱ्यावर होईलच. अच्छा, कारण पण त्यानंतर जी यांचं जे आहे ते हा एफ आय आर त्यावेळेसचा यांनी न घेतल्यामुळे एम एल सी नंबर आहेत ते मी सांगितलं तुम्हाला ते मेडिको लिगल केसेसचे आहे ते असताना देखील एफ आय आर त्या अधिकाऱ्यांनी घेतला नाही. मग तो जो अधिकारी हा सेक्शन 4 अंतर्गत त्याच्यावर कारवाई आम्ही करूया ॲटोसिटी ऍक्ट. दुसरी गोष्ट अशी की त्यांची तक्रार अगोदर घेऊन काउंटर केस तयार केली असं दिसते आहे की ते फक्त त्यांना बचावाच्या दृष्टिकोनातूनच झालेली आहे असं एकंदर आताच्या याच्यावर दिसतं. पुढे आता आणखी चौकशी करूया त्याची आणखी सगळ्या पेपरची चांगली तपासणी करू. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात हुंड्यासाठी सुनेला गळफास देऊन जिवंत मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूनम ढमाले या 23 वर्षीय नवविवाहितेला तिच्या सासरच्या लोकांनी छळ करून गळफास देऊन मारण्याची घटना घडली आहे. पूनमचे माहेर हे आंबेगाव तालुक्यातील महाळुंगी पडवळ आहे. पूनम ही उच्च शिक्षणासाठी पुण्याला असताना आरोपी पतील स्वप्नील ढमाले याने पूनमशी 8 महिन्यांपूर्वी विवाह केला. यानंतर पूनमला दिवस गेले असताना आरोपी पती स्वप्नील आणि पूनमचे सासूसासे यांच्याकडून पूनमला गर्भपात करण्यासाठी तसेच माहेरवरून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक शोषण तसेच मारहाण केली जाऊ लागली. याला पूनम राजी न झाल्याने अखेर सासरच्या लोकांनी पूनमला ठार मारले. माझ्या पत्नीचा 6 महिन्यापूर्वी विवाह झाला होता आणि त्या विवाह त्यांचं प्रेम संबंध असल्यामुळे त्यांनी ते रजिस्टर लग्न केलं होतं आणि रजिस्टर त्याचं लग्न करण्याचा उद्देश एकच होता का, फक्त हिच्याकडून पैसे काढण्याचा उद्देश ज्यादा होता. सोनांना पैसे आणा असं स्नेमी मागणी करायचा. त्यांनी कधी माहेरी त्या मुलीला कधी पाठवलंच नाही आणि आम्ही गेलो का तिला सांगायचं का नसतं तुम्ही जा घेऊन तिला, पण ती त्याला तयार नव्हती कारण त्यांची तेवढी दहशतच होती. आणि त्या दहशतीपाई त्यांनी तिला ती आता ती प्रेग्नंट 3 महिन्याची प्रेग्नंट होती आणि प्रेग्नंट असताना ह्या लोकांना ते मूल नको होतं आणि मग ते मूल नको असल्यामुळं ती त्यांना ती प्रेमीच्यासाठी अभयरणसाठी हे लोक सारखे तिच्या मग तगाद लावत होती, ती नाही म्हणत होती आणि म्हणून यांनी काय तिचा गळा वळून खून केला. आणि आम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी चुकीची माहिती सांगितली. आम्हाला माहिती अशी सांगितली का ती जेवत नव्हती, प्रेरणा असल्यामुळं तिला जेवण जात नाही आणि म्हणून तिचा मृत्यू झाला असं आम्हाला खोटं सांगितलं. पण आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं पाहिल्यानंतर आम्हाला असं समजलं की यांनी तिचा गळा वळून खून करून तिला मारून टाकली. ते यांना रद्द मानला फाशीच झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत अशी आमची मागणी आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुनेला गळफास देऊन ठार मारल्यानंतर सासरच्या लोकांनी पूनमच्या आईवडिलांना पूनम ही कावी झाल्याने मेल्याचं सांगितलं. मात्र यावरती पूनमच्या आईवडिलांनी विश्वास न ठेवता मंजर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. यानंतर शवविच्छेदन रिपोर्टमध्ये पूनमला गळफास देऊन जिवंत मारल्याचं स्पष्ट झालं. यानंतर मंजर पोलिसांनी आरोपी पती स्वप्नील, सासू संगीता, सासरे भरत, दीर सुमित आणि निखिल या 5 लोकांवरती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. मंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेठ गावातील स्वप्नील डमाले यांचा माळुंगे पडवळ येथील राहणारे श्याम भिकाजी सैद यांची मुलगी पूनम सैद वय 23 याच्याशी आळंदी येथे गेले वर्षी विवाह झाला होता. परंतु पूनम हीच तिचे सासरच्या घरातील लोकांच्याकडून वारंवार तिला शारीरिक मानसिक त्रास देत होते, तसेच तिला वारंवार पैशाची दागिन्यांची मागणी केली जात असे. तसेच ते गेले 2-3 महिन्यापूर्वी गरोदर राहिल्याने तिला वारंवार गर्भपात करण्यासाठी सुद्धा दबाव आणला जात असे, परंतु त्यांना ते नकार देत असे. तसेच तिला माहेरच्या लोकांना काही सांगू देत नसे, तसे माहेरी पण पाठवत नसे, त्यामुळे तिला शारीरिक मानसिक खूप तणावाखाली असायचे. आणि तिचा पती स्वप्नील डमाले हा तिलाही वारंवार भांडत असायचा, नेहमी त्यांच्यामध्ये वाद व्हायचे. याच कारणातून स्वप्नील डमाले व त्यांच्या घरातील लोकांनी तिचा दोरीने गळा आवळून तिला ठार केलेला आहे.
तरी आम्ही येथील सर्व आरोपींना अटक केली असून माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तरी आम्ही पुढील तपास करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, आंबेगाव. देशात पहिल्यांदाच होणाऱ्या पेन काँग्रेसच्या अधिवेशनात पत्रकार लेखक यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांबाबत ठराव मांडण्यात आले. यासाठी पेन इंटरनॅशनलच्या जगभरातील लेखकांनी आता पुढाकार घेतल्याचे प्रतिसाद साहित्यिक डॉक्टर गणेश देवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुण्यात बोलत होते. जगभरातील लेखक साहित्यिकांच्या संघटनेचे पेन इंटरनॅशनल काँग्रेस हे 84वे वार्षिक अधिवेशन दिनांक 24 ते 29 सप्टेंबर दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं हे अधिवेशन पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात 80 देशातील 160 ते 180 लेखक, साहित्यिक आणि भारतातील महत्वाचे 400 भाषातज्ज्ञ सहभागी झाले होते. या अधिवेशनात झालेले विविध कार्यक्रम, त्यात मांडण्यात आलेले विचार, त्यातील साहित्य याविषयीचा आढावा घेण्यात आला. सद्यस्थितीला जगभरात महिलांवर होणारे अत्याचार, इंग्रजीच्या अतिक्रमणाने मातृभाषा लोप पावणे अशा गोष्टी सुरूच आहे. यासाठी 28 देशांनी एकत्र येत महात्मा गांधींच्या तत्वावर आधारित ठराव करण्यात आले आहेत. ह्या अधिवेशनामध्ये 87 देशातले लोक होते, लेखक होते, आणि त्यात 28 देशांसंबंधी ठराव करण्यात आलेले आहेत. त्या 28 देशामध्ये जिथं जिथं पत्रकारांच्यावर हल्ले होतात, लेखकांच्यावर हल्ले होतात, त्याची योग्य ती नोंद घेऊन तिथल्या समाजासाठी, तिथल्या व्यवस्थेसाठी, तिथल्या सरकारांच्यासाठी ते ठराव केले गेलेले आहेत. ह्यात तीन विषय हाताळले गेलेले. एक म्हणजे स्त्रियांच्यावर होणारा अत्याचार, द मिसिंग वुमन, हा एक विषय. दुसरा, भाषांचे जे अधिकार आहेत, हक्क आहेत, लँग्वेज राईट्स, त्याच्याविषयीचा ठराव आहे. आणि तिसरा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीचा ठराव आहे. हे तिन्ही ठराव करत असताना त्याच्या पार्श्वभूमीमध्ये गांधींचं सत्य, स्वातंत्र्य आणि विविधता हे तत्व घेऊन हे ठराव केले गेलेले, ज्याच्यामुळे जगभर संवादाचा समाज निर्माण होऊ शकेल. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. ही घटना आहे बुलढाण्यामधील. राशन कार्डला आधार लिंक न केल्यामुळे राशन दुकान मालकाने गेल्या 2 महिन्यांपासून एका वृद्ध दाम्पत्याला धान्य दिले नव्हते. यामुळे त्यांच्यावर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली. त्यामुळे माझ्या पतीचे भुकेपोटी मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीने केलाय. जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मोताळा तालुक्यातील जयपूर येथे गोविंद गवई आणि पंचफुला गवई दाम्पत्य कित्येक वर्षापासून राहतात. त्यांना कुठलेच अपत्य नाही. त्यांचा उदरनिर्वाह कसा बसा चालत होता. दारिद्र्य रेषेखाली कुटुंब येत असल्याने राशन दुकानात धान्य मिळत होते. मात्र शासनाच्या निर्देशनानुसार राशन कार्ड आधार लिंक करणं आवश्यक होतं. गवई कुटुंबांनी ते राशन कार्ड लिंकिंग न केल्याने राशन दुकानदाराने 2 महिन्यांपासून धान्यच दिले नाही. गोविंद गवई यांनी तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात चकरा मारल्या. मात्र राशन कार्ड लिंक झाले नाही. शेवटी उपाशी राहण्याची पाळी त्यांच्यावर आली. त्यांनी फक्त पाणी पिऊन दिवस काढले आणि 21 तारखेला गोविंद गवई या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेत प्रशासन त्या राशन दुकानदारावर काय कारवाई करते आणि त्या वृद्ध महिलेला काय मदत करते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. जयपूर कोथळी या ठिकाणी 21 तारखेला अंत्योदय या योजनेअंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्याला 2 महिन्यापासून धान्य न मिळाल्यामुळे, सदरु व्यक्तीला मूलबाळ नसल्यामुळे आणि दोन्ही दाम्पत्य वृद्ध असल्यामुळे या परिवाराला शासकीय योजनेच्या उदरनिर्वाह सेवा कोणत्याही प्रकारचा मार्ग नव्हता. त्यांना योग्य वेळेस माल न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अशी अत्यंत दुःखद, दुर्दैवी अशा प्रकारची घटना मोताळा तालुक्यातील जयपूर या ठिकाणी घडलेली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि शासकीय योजनेमध्ये खोडा घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारची भावना या मृत्यूच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. मला तर म्हणे तुम्हाला माल भेटत नाही. म्हणलं का बरं, तर म्हणे आधार लिंक करून आणा. आधार लिंक करायला गेले मोताळ्याले, आधार लिंक करून आणलं तरी बी दिला नाही माल. पाणी आलं त्या दिवशी, ओले होत गेले पोटात, काय नव्हतं 2 दिवसापासून, काहीच नव्हतं.
खायला पण काही नव्हतं. त्याला म्हणलं किलोभर 4-5 किलो तरी गहू दे, नाही म्हणे भेटत नाही म्हणे तुम्हाला. आणि मग त्या दिवशी मरण पावले, पोटात काही नव्हतं. 2 दिवसापासून खुडखुड केलं, मरण पावले. तिसऱ्या दिवशी गेलो आणले तर मला ते ऐकायला पाठवलं तरी बी नाही दिलं, म्हणजे त्या बाईला घेऊन या म्हणे. जयपूर या गावामध्ये गोविंदा बापूना गवई हे स्वस्त धान्य मागणीसाठी राशन दुकानाकडे गेले असता त्यांनी आपलं राशन कार्ड हे आधार नोंदणी करून घ्या, लिंक झाल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानंतर 3 दिवस सतत ते मोतळ्याला गेले. सदर व्यक्ती आणि त्यांचा परिवार, त्यांना कोणतं लेकरं बाळं नसल्यामुळे, भूमिहीन बेघर असल्यामुळे त्यांचा अंत्योदयाचं शासनानं दिलेलं कार्ड होतं, त्याच्यावर त्यांना कोणत्याच प्रकारचं स्वस्तधान्य दुकानदारानं किंवा शासनानं अनाज न दिल्यामुळे 2 दिवसापासून ते उपाशी होते. आणि उपाशी अवस्थेमध्ये त्यांचं दुर्दैवानं त्यांचं 21 तारखेला निधन झालं. आणि भूक मरी भूक बळी चा हा फार मोठा बळी आज गेला. जयपूर गावामध्ये त्यांच्या निधनामुळे, त्यांच्या दुर्दैव निधनामुळे जयपूर गावात आमच्यासारख्या सर्वसामान्य जे राजकीय व्यक्तिमत्व किंवा सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं आम्हाला लाज वाटते की त्या माणसाची आणि त्या परिवाराची आम्ही कोणतीही मदत करू शकलो नाही. शेवटी हे राजकीय व्यक्तिमत्वाचं आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं अपयश आहे. आणि भविष्यात त्या परिवाराला शासनाने योग्य ते मदत द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे. त्या शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. हडपसर येथील MM जोशी कॉलेजमधील शिक्षकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. विविध मागण्यांसाठी केलेले हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेणार नसल्याचा पवित्रा यावेळी शिक्षकांनी घेतला आहे. पुण्यातील हडपसर येथील शिक्षकांच्या मागण्यांमध्ये प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवणे, 7वा वेतन आयोग लागू करावा, DCPS बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्वोच्च नियमाप्रमाणे समान काम समान वेतन तत्व अवलंबावे, तक्रार निवारण समितीची तातडीने स्थापना करावी ज्यामध्ये विद्यापीठ आणि विद्यालयातील न्यायाधिकरणातील 2-3 अध्यक्ष समाविष्ट असावेत या शिक्षकांच्या मागण्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं शिक्षकांकडून बोललं जात आहे. पाठिंबा देतो, मात्र पाठिंबा देत असताना जे काही परीक्षेच्या संदर्भामधले जे काही कामं असतील तेही आज मितीला संपावरती असताना सुद्धा माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापक हे परीक्षेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय कुठलीही करत नाही हेही या निमित्ताने मला अभिमानाने सांगावं असं वाटतं आहे. आणि म्हणून आमच्या विद्यार्थीसुद्धा या निश्चितपणे या संपाला पाठिंबा देतील. परत एक वेळ यांचा संपाला पाठिंबा देत असताना शासनाने लवकरात लवकर समन्वय करून हा संप तातडीनं मिळवण्याच्या तातडीनं हा संप मिटवण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन महाविद्यालय पातळीवरच्या ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेण्याविषयी मी विनंती करतो, आव्हान करतो. आणि मी शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक व्यावसायिक प्रशिक्षणासाठी राज्य सरकारने सारथी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण अजूनही केंद्र सुरू झाले नाहीत. या विरोधात पुण्यात सकल मराठा समाजातील आंदोलकांनी भांबुर्डा येथील सारथी केंद्रासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणाची लढाई राज्यभर सुरू आहे. याबाबत ठिकठिकाणी महामोर्चे काढले, त्यानंतर जागे झालेल्या सरकारने मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा स्तरावर सारथी केंद्र सुरू केली. त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते भांबुर्डा येथील बालचित्रवाणीच्या इमारतीमध्ये करण्यात आले. या संस्थेच्या अध्यक्षपदी साहित्यिक सदानंद मोरे यांची निवडही करण्यात आली, पण अद्याप याचे काम सुरू झाले नसून सरकारने मराठा समाजाची धूळफेक केली आहे. त्यामुळे या सारथी केंद्राचे काम सुरू करून मराठा समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांना शैक्षणिक सुविधा पुरवाव्यात आणि सदानंद मोरे हे जर निर्णय घेऊ शकत नसतील तर त्यांनी पदभार सोडावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. छत्रपती संभाजी महाराज व तुकारामांचे वंशज म्हणून सदानंद मोरे यांना राजकीय भावनिक करून यांना हाताशी धरून मराठा समाजाची जाणीवपूर्वक फसवणूक केली जाते. या ठिकाणी जे आजचं लाक्षणिक उपोषण आहे मराठा समाजाच्या वतीने त्यामधली प्रमुख मागणी आहे, गेली 2 वर्षापासून सारथी संस्था ही केवळ डॉक्युमेंटली कागदोपत्री दाखवलं जातं. या संस्थेचे जे सदानंद मोरे आहेत तेही सरकारशी हात मिळवणी करून समाजाची दिशाभूल करत आहेत.
म्हणून डॉक्युमेंटली जे असणार सारथी संस्थेचं कामकाज महाराष्ट्राच्या या कोणत्याही जिल्ह्यामध्ये चालू नाही, पुण्यामध्येही चालू नाही. या ठिकाणी तुम्ही सारथी संस्था पाहता, ही केवळ उद्घाटन करण्यात आलेलं आहे, इथे कसल्याही प्रकारचं काम नाही, हे दिशाभूल करण्याचा नाही. म्हणून सदानंद मोरे यांनी तात्काळ या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, आणि गेल्या 2 वर्षापासून समाजाची दिशाभूल होत आहे तेही लाजूपूर्वक त्यांनी सांगावं की काय कामकाज केलेलं आहे तेही सांगावं. आणि दुसरी गोष्ट जी आहे ते येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय नाही झाला तर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत, म्हणून या ठिकाणी निर्णय घ्यावा तात्काळ. आणि या ठिकाणी सदानंद मोरे इथं यावेत, निवेदन घ्यावं, आणि काय समाजाला 2 वर्षात त्यांनी केलं ते इथं सांगावं. हे शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर जा. अप्पा, अप्पा, ये पेड़ की. इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. वर्ध्यातील हिंगणघाट शहरात डेंग्यूने चांगलेच थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे काही दिवसांपासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालल्याचे दिसत आहे. शहरवासियांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या डेंग्यू रोगाला रोखण्याकरता उपाययोजना करण्याची मागणी शहरवासियांनी नगरपालिकेला केली आहे. या शहरातील असलेल्या नाल्या आणि जागोजागी असलेल्या खुल्यांवर खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने या पाण्यामध्ये डेंग्यूच्या मच्छराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत चालली आहे आणि हे मच्छर शहरातील नागरिकांवर आक्रमण करत आहेत. या डेंग्यूच्या आजाराला आळा घालण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवा. घरातील कूलरमधलं पाणी रिकामं करा. दूषित भांडे असतील तर ते रिकामे करून धुऊन पुसून कोरडे करा. ओल्या भांड्यात पाणी भरू नका, कारण त्या भांड्यात एडिस डासाची अंडी राहण्याची दाट शक्यता असते. आपला परिसर कोणाची वाट न पाहता स्वच्छ केल्यास हे आजार पसरणार नाहीत. कोणत्याही आजाराला घाबरून जाऊ नका. कोरडा दिवस पाळा. कुठेही भरपूर दिवसांपासून साचवून ठेवलेले पाणी आढळल्यास त्याला त्वरित रिकामं करा, असे आवाहन मुख्याधिकारी मीनानाथ दंडवते यांनी शहरातील नागरिकांना केले आहे. डेंग्यू पासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठी आरोग्य विभाग आणि नगर परिषदेमार्फत जून महिन्यापासून कार्यवाही सुरू आहे. त्याच्यामध्ये घरोघर जाऊन कंटेनर सर्वेक्षण करणे, लोकांना त्याबाबत जनजागृती करणे, ज्या ठिकाणी डेंग्यूच्या लार्वा आढळलेल्या आहेत त्या ठिकाणी ॲबेट हे औषध घरातील साठवलेल्या पाण्यामध्ये टाकणे, त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी आम्ही क्रूड ऑइल पण टाकलेलं आहे, त्याच्यानंतर घरोघर डेंग्यू प्रतिबंधात्मकसाठी घ्यावयाची काळजीसाठी आम्ही पत्रकही वाटलेली आहेत, रिक्षा फिरून आम्ही जनजागृतीसुद्धा केलेली आहे. आता ज्या ठिकाणी डेंग्यूच्या सस्पेक्टेड केसेस आढळलेल्या आहेत अशा घरांमध्ये सुमारे 10 ते 12 घरांमध्ये मी स्वतः तपासणी केली असता त्या घरांमध्ये डेंग्यूच्या लार्वा साठवलेल्या पाण्यामध्ये आढळलेल्या आहेत. यामध्ये लोकांनी सर्वात महत्त्वाची घ्यावयाची दक्षता म्हणजे रोजच्या दैनंदिन व्यग्र कार्यक्रमामध्ये आपल्याला लक्षात राहत नाही कामामध्ये की आपल्या घरात किती ठिकाणी भांडी आहेत, किती ठिकाणी पाणी साठवलेले आहे. ती सर्व पाणीसाठी आपण आठवड्याच्या आतमध्ये ती दर आठवड्याला रिकामी केली पाहिजे आणि जी पाणीसाठ्यांची आवश्यकता नाही ती सध्या तर भांडी रिकामीच ठेवली पाहिजे. लोकांनी ही काळजी जर घेतली तर डेंग्यूवरती आपण मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवू शकू अशी खात्री आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा.
अकोला मधील इंदोरी येथे ऊस दूध परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पाहूया त्याच संदर्भातील ही बातमी. अकोले तालुक्यातील इंदोरी येथे आयोजित ऊस दूध परिषदेत शेट्टी यांनी केंद्रीय आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 2 महिन्यांपासून सरकारवर विश्वास ठेवून दूध संघांनी दुधाला वाढीव भाव दिला, मात्र सरकारने कबूल केलेले अनुदान दूध संघांना अद्याप दिलेले नाही. 1 ऑक्टोबरपासून सर्व दूध संघ दुधाचा भाव कमी करण्याच्या मनस्थितीत आहेत. दोष कोणाचा तुम्ही तुमचं बघा, मात्र आमचा दुधाचा भाव कमी झाला तर तेथून पुढे राज्यातील एकाही मंत्र्याला फिरून न देता स्वाभिमानी शेतकरी संघटना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. 1 तारखेनंतर या सगळ्या दूधवाल्यांनी दुधाचा भाव कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मागच्या 2 महिन्यामध्ये सरकारवर विश्वास ठेवून आम्ही दुधाला वाढवून भाव मिळाला दिला, पण सरकारने कबूल केलेला अनुदान आम्हाला दिलेला नाही. एका बाजूला सरकार म्हणतंय की आमच्याकडे 225 कोटी रुपये पडून आहेत, दूध संघवाले न्यायला तयार नाही, आणि दूध संघवाले म्हणतात की आम्हाला आम्ही दूध उत्पादकांचे अकाउंट नंबर 5-5 वेळा दिले तरी सुद्धा याचं समाधान व्हायला तयार नाही. म्हणजे कर्जमाफीच्या वेळी जसं आपल्याला दबावलं तसं आता दूध संघाला हे सरकार दबवायला लागलेलं आहे. कारण ह्याला द्यायचं काहीच नाही, फक्त गंमत दबायची आहे. मी या परिषदेच्या निमित्तानं सरकारला एवढा इशारा देतो की जर का या आता ते दोष कुणाचा ते तुमचं तुम्ही बघा, काय त्यांना पाचावर लटवायचं ते लटवा, काय त्याच्यावर धाडी टाकून हिशेब तपासायचं ते तपासा, आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही दूध संघाचे. पण या तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये जर का आमच्या दुधाचा भाव कमी झाला तर इतना पुढं राज्यामध्ये एकाही मंत्र्याला फिरून देणार नाही. महाराष्ट्रात इतर कारखाने ऊस उत्पादकांना शेतकरी संघटनेने जाहीर केलेला भाव देतात, मात्र नगर जिल्ह्यात साखर सम्राट ऊसाला शासनाने व संघटनेने ठरवून दिलेला भाव देत नाहीत, त्यामुळे ही ऊस परिषद अकोल्यात घेतली आहे. पहिला साखर कारखाना म्हणवणारा कारखाना राज्यातील सर्वाधिक भाव देणारा कारखाना कधी होणार, असा सवालही विखे पाटलांनी राजू शेट्टी यांना केलाय. माणसानं भूतकाळामध्ये राहावं, परंतु त्या भूतकाळाला जर का आम्हाला काही फायदा होणार. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारी माझं आव्हान स्वीकारावी असं सांगत सूर्याजी पिसाळ असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, संगम. बारामतीमधील पिंपळी गावामध्ये अवैध दारू धंद्यांवर एक्साइज विभागाने मोठी कारवाई केली आहे. दारूचे 3,000 लिटर रसायन आणि साहित्यिक आग लावून नष्ट करण्यात आले आहेत. बारामती तालुक्यातील पिपळी गावामध्ये अवैध दारू धंद्यांवर एक्साइज विभागाने मोठी कारवाई केली आहे. दारूचे 3,000 लिटर रसायन आणि साहित्यला आग लावून ते नष्ट करण्यात आलेत. बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, एक्साइज विभागाचे शोभा लांडगे यांनी ही कारवाई केली आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. पूर्व हवेलीतील उरळी कांचन येथील महावितरणाच्या कामकाजामुळे 23 गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. महावितरण विभागाकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालयातून एकूण 23 गावांचा कारभार चालतो. जवळजवळ सर्व ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामस्थांचे लाईट बिल वेळेवर न येणे, लाईट बिल अंदाजे येणे, तर काही जणांना लाईट बिले 5 महिने होऊनही आले नाहीत, वाढीव बिलं येणे, ग्रामस्थांच्या लाईट बिलावरती मीटरचा फोटो न येणे, लाईट मीटर चालू नसतानाही बिल येणे, मागील दिनांकाचे रिडिंग आणि चालू रिडिंग एकच येणे, त्यामध्ये लाईटचा लपंडाव, ही तर नित्याचीच बाब झाली आहे. महावितरण सहाय्यक अधिकारी PV सुरवसे यांनी 1-2 महिन्यांमध्ये व्यवस्थित अचूक बिले तसेच शिस्तबद्ध कामकाज चालू होईल, कामकाजामध्ये लक्ष घालून काळजीपूर्वक कामं केली जातील अशी ग्वाही दिली आहे.
रुळेकरांच्या नोकरी बऱ्याचशा ग्राहकांच्या बिल दुरुस्तीच्या तक्रारी मीटरच्या तक्रारी या कार्यालयाला सातत्याने येत आहे. मागील काही काळामध्ये व्यवस्थितप्रमाणे रिडिंग न झाल्यामुळे तसेच सदोष मीटर असल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी बऱ्याचशा वाढलेल्या आहेत. तरी या बाबतीत या कार्यालयाकडून आता जातीने लक्ष देऊन सर्व बिलिंगच्या तक्रारी कशा दूर होतील याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे. तसेच सदोष मीटर बदलण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून मीटरची मागणीही केलेली आहे. ज्या प्रमाणात मीटर उपलब्ध होतील त्या प्रमाणात सर्व ग्राहकांची मीटरही बदली करण्यात येतील. तसेच रिडिंग हे सुद्धा अचूक वेळेमध्ये व व्यवस्थित व्हावे. तसेच वीज बिलाची वाटपसुद्धा प्रत्येक ग्राहकापर्यंत व्यवस्थितरित्या व्हावे यासाठी या कार्यालयाकडून सर्व ते प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व कंत्राटदारांना बिलं वाटप करण्यासाठी तसेच रिडिंग वेळेत घेण्यासाठी या कार्यालयाकडून स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत व त्या सर्व कामकाजावर चांगल्या पद्धतीने देखरेख हे कार्यालय करीत आहे. तरी भविष्यात यापुढे सर्व ग्राहकांना अचूक चांगले बिलं वेळेत जातील व बिल दुरुस्तीसाठी या कार्यालयामध्ये या हेलपाटे मारावं लागणार नाही ही काळजी या कार्यालयाकडून घेण्यात येईल. याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. मला बिल आलेलं आहे, ते अंदाजपंची बिल आलेलं आहे. त्याच्यावरती महावितरणने फोटो दिलेला नाही आणि हे बिल ते त्याच्यावरती फोटो हा दिसत नाही. अंदाजपंचे बिल आणि बिल रेग्युलरपेक्षा जास्त आलेलं आहे. चालू रीडिंग आणि मागील रीडिंग सेम दिलेलं आहे मला आणि त्याच्यावरती त्यांनी प्लस म्हणून 95 रीडिंग टाकलेलं आहे. त्याचं बिल मला पाठवलंय 1100. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, हवेली, पुणे. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर. इंधन दरवाढ सत्र सुरूच, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. पितराच्या जेवणातून 40 ते 50 जणांना विषबाधा, 8 लहान मुलांचा समावेश. सांगलीत चौकात वाहनधारकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकांची गाडी धडकल्यानं भर चौकात हाणामारी. भानगाव प्रकरणी देण्यात आले चौकशीचे आदेश, पीडित कुटुंबाला देण्यात आले पोलीस संरक्षण. आणि हुंड्यासाठी सुनेला गळफास देऊन जिवंत मारल्याची घटना समोर, सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करून करण्यात आली अटक. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.